आई चु सर दुसर को जगाम कोणी किती मोठा झाला ना आपली आईपेक्षा मोठा होत नाही. आपली आई वारली त्याला समजाव सुखाचा समुद्र आटला जगातलं सुख संपलं त्याची आई वारली. ऐसे कहो चीज जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. हे जगात सगळं पुन्हा मिळेल परंतु आई मिळणार नाही. आपली आई वारली गावातील महिला रडणाऱ्या मुलाची समजवत घालतात बाळा नको रडू मी तुझ्या आई सारखी आहे ना. निरागस लेकरू म्हणतो आई सारखी आहेस आई नाहीस आई कशी असू दे. आणि एकदा वेळ गेली ना दादा राऊत कुटुंबाची वेळ गेली तुमची आहे वेळ जाऊ देऊ नका. वेळ गेली ना बोलण्यात अर्थ नाही वेळ जाऊ देऊ नका. मी तुझ्यासाठी जीवना चालले रे बाळा तुने नाही पाणी पाजी देखावा करू नका. वेळ आहे तुमच्याकडे दादा वेळ गेली ना. कधी प्यासी पाणी पिलाया नाही पाद आधारित पिलाने की सेवा की ही नहीं पाद पूजा करा दे से क्या फायदा. अरे नागाच्या शेंड्यापासून तकड्यापर्यंत गण लावा जिस पर जिस मारा गाला आणि मारत मारत म्हणून हिटा. आणि आईबापाला तरास द्या बायकोला तरास द्या फायदा नाही परमार्थाचा. देव तसाच नाम लावेल आपल्याला फायदाच नाही हो काय फायदा. दिखाव्याचा परमार्थ करू नका.
तुमची नीतिमत्ता घाण असेल, तुमच्या मनात दुसऱ्या विषयी मळ असेल, तर काय पण मात करताय? लोकांना बोलू द्या, काही फरक पडत नाही. मी बाबासाहेबांची परंपरा, त्यांनी कीर्तनामध्ये एक विनोद सांगितला होता, तो सहज मला आठवला म्हणून सांगते. लोकांविषयी आपण नाही काळजी करायची. दादा काय झालं, एक अमेरिकेचं पुत्र भारतात आलं. कुठं आलं? भारतात आलं. कुठलं पुत्र? अमेरिकेचं. अमेरिकेचं पुत्र भारतात आलं. मग भारतात त्या कुत्र्यानं अमेरिकेच्या कुत्र्याला विचारलं, काय कुत्र्या, अमेरिका तर एवढा सुंदर देश आहे म्हणे, एवढा स्वच्छ देश आहे म्हणे, एवढा श्रीमंत देश आहे म्हणे, मग तू कशाला भारतात आला? अमेरिकेचं पुत्र म्हणलं, आमच्या देशात सगळं आहे, पण तुमच्या देशात एक गोष्ट आहे जी आमच्या देशात नाही, म्हणून मी भारतात आलो. मग अमेरिकेच्या कुत्र्यानं असं म्हटल्यावर भारतातल्या कुत्र्यानं अमेरिकेला कुत्र्याला विचारलं, काय कुत्र्या, असं आपल्या आमच्या देशात काय आहे जे तुझ्या देशात नाही? ती म्हणला, इथं जे एकामेकावर कुणावर बी भुकायचं स्वातंत्र्य ते अमेरिकेत नाही मला. इथं कुठलंही कुत्र कुणाही कुत्र्यावर भुकत, त्याच्यामुळे मी इथं आलो. दादा काय बोलावं आता, पण लक्ष द्यायचं नाही. मला दोन चार बेडकं होती, बेडकं त्यांनी ठरवलं पर्वत चढायचा. पर्वत चढायला सुरुवात झाली दादा, जी खालची बेडकं होती त्यांना दम निघाला, त्यांना वाटायला कस काय चढायला लागली आम्हाला सोडून. मग त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केला, चढमा चढमा गिर जायगा. वरचे दोघं तिघं जरा दिले होते, धीर सुटलं पडले. वरजी पडले त्यांची अजूनच आग झाली. ती म्हणजे चढायला लागलो होतो तरी पडलो, पडणं लय बी अखर दादा मला सारखा कळलं, त्यालाच कळलं, लय मनावर घेऊ नका, पडलो. मग आताजी चढायला त्याला चढू द्यायचं नाही. मग त्याने वरच्याला सांगायला सुरुवात केलं, मी पण तुझ्यासारखाच आहे, मी पण चढत होतो, पण लक्षात घे, चढमात चढमात गिर जायगा, गिर गया तो बहुत लग जायगा. वरच्यानं विचार केला, लय लांबून पडण्यापेक्षा जितनं आहे तितनंच पडावं, लागण तरी कमी. सगळेच पडले धडा 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 धडा, पण एक लयच दटकुलं होत. किती बॉम्ब बनले तरी ते चढतच होतं, चढत भटकूनच होतं महाराज. सरा लोक इतके नावं ठेवतात तरी आता चढायचा दणका चालूच. शेवटी ते टोकावर गेलं, पर्वताच्या टोकावर जाऊन उभं राहिलं. आणि मग खालच्याने विचार केला, एवढं पाळायचा प्रयत्न केला तरी बाबा नाही पडला. आणि वरच्या टोकावर जाऊन अजून हात करतय, कसला कडू आहे. लोक खालच्या म्हणजे मी विचार केला, वर गेलाच कसा? तुम्हाला सांगते खालच्याला नाही, तुम्हाला सांगते ऐका. जी बिडूक पर्वताच्या टोकावर गेला त्याचं जायचं कारण ती बिडूक भैरव होता. त्याला ऐकूच येत नव्हतं की कालची बुमलं बुमलं मिली, चढवा चढवा गिर जायगा. त्याला वाटायचं की हात बरी करू करू मला म्हणते, चढजा चढजा चढजायगा. लक्षात मनावर घ्या, सुधार करा, पण त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर होऊ देऊ नका. आपलंही चुकतं, अर्थात चुकतं, ऐकूच नाही असं नाही, ऐका. जे आपल्याविषयी चांगलं सांगतात नक्की ऐका, पण त्याचा परिणाम कधी आपल्या व्यक्तिमत्वावर आपल्या नीतिमत्तेवर होऊ देऊ नका. आणि जर आपलं कर्म योग्य असेल तर देव नक्की साथ देणार, त्याची काळजी घ्या. मग जीवनात करायचं काही नाही, ज्यांनी आपल्यासाठी केलं आहे ना त्यांना परतफेड करायची. मग आपल्यासाठी कोणी कोणी केलं? सुरुवातीपासून सांगते, मायबाप देवानी संत ऐकताना सुरुवातीपासून तिघांनीच केलं, यांचेच उपकार फेडायचे. देवाचे कसे? सोपं आहे दादा, घेता ना मग विठोबाचे एवढंच करायचं. मला गुण गाईनं आवडी एवढं सदा नामघोष करू हरी, एवढंच करायचं. बरं करायचं कसं? सोपं आहे, देवाचं नाव घ्यायचं. नवऱ्याचं नाव आहे का अवघड नाही. मी एका बाईला म्हणलं नवऱ्याचं नाव घे, तिनं नवऱ्याचं नाव घेतलं. म्हणली कुत्र्या कुत्र तांबड्या कुत्रा, म्हणलं ही जनावरं मी आला आहे की नाही. ती म्हणली कुत्र्या कुत्र तांबडा कुत्र, त्याच्या नावचं घालते मंगळसूत्र नाव झालं. महाराज एक तर महाराजाची बायको, तुमच्यापैकी कोणाचीच नाही, दुसऱ्या महाराजांची बरं का, महाराजांची बायको. मी म्हणलं ताई किती तुम्ही नशिबवान आहेत, तुम्हाला माळकरी महाराज नवरा भेटला. नाही नाही म्हणली एवढं सोपं आहे वय ती, महाराज ही चांगली गोष्ट आहे. ती महाराज असण्याचा दुर्फायदा बी आहे. काय ती महाराज एकदा सत्याला गेलंय की सात सात दिवस तिकडंच असतंय, काला झाल्याशिवाय घरी माघारी येत नाही. म्हणलं जाऊ दे आता, पण भाग्यवान आहे देवाचं नाव घ्यायला नवरा भेटला. मी म्हणलं नाव घे, तिनं नाव घेतलं. म्हणजे याद कर मत कर मत करा देव कर पंगावर दिवळी दिवळी होतं, केळ केळ गेलं नासून. म्हणलं पुढचं
काय म्हणली महाराजांशी खेळ गेला ना सून कुठं गेला आमचा पाडवा सोड म्हणतात कायच बोला विनोदाचा भाग आहे असं कोण म्हणत नाही दादा पण विनोद आहे लक्षात घ्या जीवनामध्ये काही करू नका संसार आधीच दुःखाचा नाही का भांडणं बिणणं होत राहतात नवरा बायकोचं भांडण व्हायचं नसेल ना माझ्याकडे सोपा उपाय लक्ष देऊन ऐका ठेव का बायकोला खुश ठेवीत जा भांडणं कमी होत्या बायकोला खुश ठेवायचा अजून एक उपाय लक्ष देऊन ऐका किती लक्ष देऊन ऐकायला ऐका विनली गरज आहे आपल्याला बायकोला खुश ठेवायचा उपाय काही भगर जरी आले तरी दिसत म्हणायचं काय अप्सरेगत दिसते का माझी वाद तेवढं केलं की जाते आपलं काय होत नाही आणि तुम्हाला विसरते ते माता मावल्या आयुष्यभर आपल्यासाठी मरमर मरताय आयुष्यभर कष्ट करते कोणासाठी करताय माता मावल्या फक्त एवढंच करीत जा घरात आल्या आल्या फायरिंग करीत जा जाऊ नका थोडा धीर धरीत जा त्याला खाऊ देत जा पिऊ देत जा तुमचा दणकाच मोका धरून भाडीचा तुम्ही मोका धरून की बाबा ताटावर बसला की तुमची फायरिंग चालू दोन घास त्याला वाटतं काय फायदाच काय घरात येऊ आले आले हसमुख चरण ग्लासभर पांडित दोन चार प्रेमाच्या आपुलकीचे शब्द जीव द्या खाऊ द्या पुन्हा आपलाच आहे कुठं जाते कुठं जात नाही फक्त थोडा धीर धा आम्हाला नाही धीर आमच्या तोंडाची बुलेटी एकदा सुटली पहाया जर बोलत या काय बाय माझं नशीब कुठं डोळं फुटलं मी आता तुम्हाला केलं तुमच्या आधी लय चांगलं चांगलं बघाय आता आलं तुझं वय काय बोलत काय आता काय सेकंड चान्स भेटणार नाही का तुला काय आपलं बोलायचं बरोबर बोलायचं तुमच्या आधी लय चांगलं चांगलं बघाय आलं काय फायदा आहे आलतं ती गेलं का नाही मग गेलं ती गेलं हो का लग्न आणि मोबाईल अशी गोष्ट आहे लग्न केल्यावर मोबाईल घेतल्यावर वर्षभरानं वाटतं अजून थोडं थांबलो असतो तर चांगलं मॉडेल आलं असतं पण फायदा नसतो दादा त्याचा काय माहिती आपलं आहे ते आपलं प्रेमानं सांभाळायचं संसार आहे आधीच लय वाईट आहे मग गुतू नका आणि या संसारात जर समाधान पाहिजे असेल तर लय सोपा उपाय दादा मी तुम्हाला सांगते सर्व पुरुष मंडळीने हात वरी करा कीर्तनात जेवढे पुरुष आहेत अंडरलाईन दिस वर्ड प्लीज कीर्तनात जेवढे पुरुष आहेत हा ज्याला गॅरंटी आहे त्यांना वर का कळलं त्याला कळलं ज्याला डाऊट आहे त्यांना बिंदास खाली ठेवा काय आपल्याला करायचं त्याचा त्यांचा प्रश्न आहे महाराज आहे की नाही आपण बोलण्यात काय प्रेम आहे लक्ष्मी शारण्य थैरे Hi.